आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपूरच्या विशेष सर्वसाधारण सभेत गैरहजर नगरसेवकांचा निषेध. ताराराणी पक्षप्रमुख बजरंग खामकर यांनी केला निषेध. जयसिंगपूरच्या विशेष सर्वसाधारण सभेत गैरहजर नगरसेवकांचा ताराराणी पक्षप्रमुख बजरंग खामकर यांनी निषेध केला. विशेष सर्वसाधारण सभा रद्द झाल्यानंतर बोलताना ताराराणी पक्षप्रमुख बजरंग खामकर म्हणाले, अग्निशामक विभागाकडे बुलेट फायर फायटर खरेदी करणे, शववाहिका, त्याचबरोबर विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे असे मुख्य विषय असतानाही काही नगरसेवकांनी बहिष्कार टाकल्याने सभा रद्द करण्यात आली. ज्या नगरसेवकांनी आजच्या विशेष सभेवर बहिष्कार टाकला त्यांचा खामकर यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. जयसिंगपूर नगरपालिकेची आज विशेष सभा होती. विशेष सभेला आज शववाहिकेचे एकही नगरसेवक उपस्थित नव्हते. ही विशेष सभा कंटिन्यू करण्यासाठी कोरम कमी केले 14 नगरसेवक लागतात. आजच्या मिटिंगला विषय जयसिंगपूरच्या दृष्टीकोनाने एकदम महत्त्वाचे विषय होते. शववाहिका असू दे किंवा फायर ब्रिगेडच्या थ्रू बाईक असू दे किंवा सीसीटीव्ही कॅमेरा असू दे, आज जयसिंगपूर चाललेले चोरी वगैरे या सगळ्या गोष्टीला आळा घालण्यासाठी आणि लोकांना सुविधा देण्यासाठी जे शववाहिकेचे विषय महत्त्वाचे जे होते, आज या महत्त्वाच्या मिटिंगला शववाहिकेचे सर्व नगरसेवक गैरहजर राहिले. गैरहजर राहिल्यामुळे त्यांनी बहिष्कार या कोणत्या दृष्टिकोनातनं टाकला त्याचं काही कारण आपल्याला स्पष्ट झालेलं नाही, पण आजच्या मिटिंगला तर ते हजर राहून हे विषय एकमतानं मंजूर करून करायला पाहिजे अशी आमची सगळ्यांची इच्छा होती. जयसिंगपूर अशांचीच मागणी होती. आज त्यांनी गैरहजर राहून एक जयसिंगपूरला एक वेगळ्या पद्धतीने एक भूमिका दाखवून दिलेली आहे की जयसिंगपूरात विकास करायचा का नाही करायचा. करायचा असेल तर मग नगराशी एका गटाचा आणि बहुमत एका गट आघाडीचं अशा पद्धतीने जर हे राजकारण जर होत चाललं तर जयसिंगपूरच्या दृष्टीकोनानं हे चुकीचं होत चाललेलं आहे. परवा आलेल्या नगराशी आणि शिवोला जे अधिकार आहेत त्या अधिकारामध्ये जर हे बसत असेल तर आम्ही हा ठरावाची कॉपीवर पाठवून या योजनेअंतर्गत ही निधी मंजूर करून हे काम आम्ही तर पूर्ण करणार ही 100% गॅरंटी आम्ही देतो. सर्व नगरसेवकांचा निषेध व्यक्त करतो. महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे.